नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नायट्रीकॉस या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक विस्तार अधिकारी कृषी आणि कृषी सेवक या तिन्ही पदांचा एकत्रित अभ्यास कसा करता येईल हे आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्याचं कारण असं आहे की या तिन्ही पदांची जी जाहिरात आहे ती ह्या वर्षी येणार आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं कधी जाहिरात येऊ शकते काय किंवा यांच्या परीक्षा पद्धती कशा आहे ते सगळं आपण सेपरेट व्हिडिओ बनवले प्रत्येक पदावर ते जर बघितलं नसेल तर एकनाट अॅगरी कसा युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आज याचा एकत्रित अभ्यास कसा करता येईल हे का बघायचं आहे का आपल्याला कारण यांचा जो सिलेबस आहे याचा सिलेबस दोन याच्यामध्ये डिवाइड होतो एक तर नॉन टेक्निकल आणि टेक्निकलमध्ये नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे सेम आहे आणि टेक्निकलमध्ये पण बऱ्यापैकी सिमिलॅरिटी दिसते आपल्याला आणि जर तिन्ही पदांचा जा तुम्ही जर एकत्रित अभ्यास केला ना दोन हजार तेवीसमध्ये एक तरी पोस्ट निघण्याचे जा, खूप जास्त चान्सेस होऊन जातात त्याच्यामुळं आपण आज डिटेलमध्ये बघू टेक्निकलमध्ये काय नॉन टेक्निकलमध्ये काय आपण कसा एकत्रित एक अभ्यास करू शकतो हो, ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करू आता बघा मित्रांनो कॉमन सब्जेक्ट कोणते आहे आता नॉन टेक्निकलमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येतात आधी बघू आपण नॉन टेक्निकलमध्ये चार सब्जेक्ट महत्वाचे एक मराठी दुसरा इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि चौथा कोणता महत्वाचा म्हणजे सामान्य ज्ञान ठीक आहे सामान्य ज्ञान हे जे चार सब्जेक्ट हे तिन्ही परीक्षासाठी म्हणजे तिन्ही परीक्षा कोणत्या ग्रामसेवक कृषी सेवक, सेवक आणि विस्ताराधिकारी कृषी याच्यामध्ये सारखच सारखाच सिलेबस दिलेला आहे किंवा सारखाच एकच अभ्यास आहे तिन्हींचा पण ठीक आहे आता वन बाय वन आपण डिस्कस करू कोण कशामध्ये काय आहे बघा हा मराठीचा सिलेबस आहे मराठी बारावी आता हा ग्रामसेवक जी परीक्षा आहे त्याचा डायरेक्टली सिलेबस उचल उचललेला आहे मी ग्रामसेवक आणि विस्ताराधिकारी कृषी त्याचा हा सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा सर्वसाधारण शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी यांचा अर्थ आणि उपयोग आणि उत्तरावरील प्रश्न याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की मोस्टली ना व्याकरणाचं थोडंसं वेटेज व्याकरणाचं जे वेटेज आहे ते याच्यामध्ये थोडंसं कमी होताना दिसतंय आणि सगळ्यात जास्त वेटेज कशाला दिले सपोज जर पंधरा प्रश्न येत असतील तर मोस्टली आठ ते दहा प्रश्न हे शब्दसंग्रहावर विचारले जातात शब्दसंग्रह म्हणी किंवा वाक्प्रचार किंवा उतारावर प्रश्न असतात आणि तीन चार क्वेश्चन जे असतात ते व्याकरण वाक्य रचना याच्यावर विचारले जातात त्याच्यामुळे शब्दसंग्रह खूप महत्वाचा आहे शब्द संग्रहामध्ये काय येतं मित्रांनो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ह्या ह्या गोष्टीवर जास्त प्रश्न विचारले जातात किंवा एखादी म्हण दिली जाते वाकप्रचार दिला जातो त्याचा अर्थ विचारला जातो आणि उतारा दिला जातो त्याच्या खालचे क्वेश्चन याचं वेटेज वाढलेलं दिसतं आणि व्याकरणाचं थो थोडंसं कमी होताना दिसतं कारण या सरळ सेवा आहे याचा एक वेगळा थोडा पॅटर्न आहे आणि यांची जी एक्झाम आपण जे म्हणतो बघा कंटिन्युअसली आय बी पी एस टी सी एस पॅटर्न जे चालू आहे खूप वारा आहे आय बी पी एस टी सी एस पॅटर्न हे जे आय बी पी एस आणि टी सी एस ज्या संस्था आहे ह्या मोस्टली सेंट्रल लेवलच्या एक्झाम कंडक्ट करतात आणि त्यांचं एक पॅटर्न एक स्टँडर्ड ठरलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं ह्या परीक्षामध्ये मध्ये भोकॅपचं महत्व थोडं वाढलेलं आहे अभ्यास करताना ना डेली शेड्यूलमध्ये तुम्ही हो कॅपचा कारण हो कॅप अशी गोष्ट आहे थोडी पाठंतराचा विषय हा त्याच्यामुळे तुम्ही डेली प्लॅनिंगमध्ये डेली स्टडीच्या प्लॅनिंगमध्ये जर हो कॅप करत राहिला ना ते खूप इझी होऊन जातं अभ्यास करताना सेम पॅटर्न तुम्ही इंग्लिशमध्ये बघा की बघा जनरल हो कॅबलरी खूप इम्पॉर्टंट याच्यावरच मोस्टली क्वेश्चन विचारले जातात सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामरला थोडंसं वेटेज कमी झाले इडियम्स आणि फ्रेजेस आणि कॉम्प्रिहेशन म्हणजे मराठीत जसं आहे तसंच सेम इंग्लिशमध्ये पण तुम्ही डेली डेलीचा एक अर्धा एक तासचा टाइम ठरवून तुम्ही जे सिन अँटोनिम सिनोनिम्स जे असतात ते करू शकता किंवा इडियम्स आणि फ्रेजेस याचा मिनिंग यूज याचा जर तुम्ही डेली अभ्यास करत गेला ना तुमच्या परीक्षेपर्यंत खूप चांगली रिव्हिजन होऊन जाईल या गोष्टींची मित्रांनो त्याच्यामुळं प्लॅनिंग करताना असं करा आणि तिन्ही तिन्ही परीक्षांमध्ये सिमिलर आहे नॉन टेक्निकलचं आणि आत्ता ॲड येईपर्यंत मी तर तुम्हाला सजेस्ट करेल मित्रांनो नॉन टेक्निकलवर आहे ना जर तुम्ही आठ तास अभ्यास करत असाल ना पाच ते सहा तास तुम्ही नॉन टेक्निकलचा अभ्यास करा म्हणजे कशाचा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता कारण ऍड आल्यानंतर मग तुम्ही टेक्निकलचा अभ्यास चालू करू शकता तोपर्यंत तो नॉन टेक्निकल कव्हर करून घ्यायचं नंतर टेक्निकलला जास्त महत्त्व द्यायचं म्हणजे काय होतं माहिती तुमचा कॉम्प्रिएन्सिव्ह अभ्यास होतो सर्व समावेशक स्टडी होतो आणि तुम्ही परीक्षा पास होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात तिन्ही परीक्षा जर टार्गेट केला एकत्रित अभ्यास केला एकतरी पोस्ट तुमची ना दोन हजार तेवीस मध्ये होता कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आता खूप दे हो। हे खूप लोक इकडं वळत आहे म्हणजे एम पी एस सीतलेसुद्धा लोक हे परीक्षा द्यायला आले म्हणजे विद्यार्थी ते परीक्षा देत आहे त्याच्यामुळं तिन्हींचा कॉमन अभ्यास ठेवा ठीक आहे हे झालं मराठी इंग्लिशबद्दल आता पुढचं बघू गणित व बुद्धिमत्ता याचा प्लॅ प्लॅनिंग करताना कसं करायचं गणित आणि बुद्धिमत्ता बघा आता गणिताचे ना आठ ते दहा टॉपिक महत्वाचे आणि बुद्धिमत्तेचे आठ ते दहा टॉपिक महत्त्वाचे डेली दुपार जो दुपारचा टायमिंग आहे मित्रांनो दुपारी जेव्हा आपण जेवण केल्यानंतर थोडी झोप लागते बघा दुपारच्या टाइम त्या काळामध्ये ना यांचा अभ्यास करायचा एक दोन तास डेली ना एक एक टॉपिक घ्यायचा आता गणिताचा तुम्ही एखादा टॉपिक घेतला बुद्धिमत्तेचा एखादा टॉपिक घेतला तुम्ही आज सिलॉजिजम करताय उद्या घड्याळ करताय असं डेली एक एक टॉपिक जर करत गेले ना वीस पंचवीस दिवसामध्ये याचा खूप चांगला अभ्यास होऊन जाईल डेली दुपारी एक दीड दोन तास केला तर ठीक आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्ही एखादा उतारा घेताय कुठला तरी परीक्षा क्वेश्चन पेपर डाऊनलोड करून उताराचा अभ्यास करताय कसा सॉल्व्ह करायचा कमी वेळेत कसा सॉल्व्ह करायचा आता या सगळ्या परीक्षा ऑनलाईन होणार त्यामुळं ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मोबाईलवर सॉल्व्ह करून बघा म्हणजे मोबाईलवर तो उतारा घ्यायचा वाचायचा त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे अशा पद्धतीने तुम्ही एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करू शकता ठीक आहे हे झालं गणित बुद्धिमत्तेचं याची टॉपिक डिवाईड करून घ्या प्लॅनिंग करा डेली दुपारी मला एक तासचा एक टॉपिक करायचा असं ते करायचं तुमची कमांड किती त्याच्यावर ठरतं ते काही ना दोन तास पण वेळ देऊ शक द्यावा लागू शकतो दुपारचा ओके आता सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये ना मोस्टली क्वेशन कशावर विचारले जातात इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र याच्यात पण जे पॉलिटीमध्ये मोस्टली काय शरले जातात ग्राम विकास राज्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावर जास्त क्वेश्चन विचारला जातो त्याचं कारण असं आहे की या तिन्ही ज्या पोस्ट आहे या तिन्ही पोस्ट ज्या आहे ना ग्रामविकासाशी संबंधित आहे म्हणजे गाव पातळीवरच यांचं काम आहे ग्रामसेवकचं असो कृषी विस्तार अधिकारी असो किंवा कृषी सेवक असो त्याच्यामुळे त्यांना ग्राम ग्रामपंचायतीशी रिलेटेड नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्या पंचायत राजविषयीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता हे चार सब्जेक्ट तर कॉमन आहे चालू घडामोडी असतील बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळं अभ्यास करताना तर राजचा स्टडी असणं खूप गरजेचं आहे बरं पंचायत राजमध्ये त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती कधी आली म्हणजे क्वेश्चन कशी होऊ शकतात त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती कशी कधी आली किंवा ती लागू कधी झाली मग ते एकोणवीसशे त्र्याण्णवमध्ये चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मग चोवीस एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तो पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो असे असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे थोडंसं ग्रामपातळीवरचं म्हणजे ग्राम प्रशासन माहिती असलं पाहिजे जा, त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात एक्झाम देत आहे त्या जिल्ह्याविषयीचं भूगोल भौगोलिक माहिती किंवा तिथली पीक पद्धत याच्यावर जा जास्त क्वेश्चन विचारले जातात मोस्टली ठीक आहे त्याच्यामुळे सामान्य ज्ञान मध्ये आहे ना इतिहासामध्ये पण वरवरची माहीत पाहिजे तुम्हाला जे जनरल अभ्यास आहे बारावी लेवलचा इतिहास भूगोल जे आपण शिकलोय त्याच्यावरचं बेसिक क्वेश्चन याच्यावर विचारले आहे तिन्ही पोस्टसाठी अर्थशास्त्राचं पण तसं आहे राज्यशास्त्राचं पण तसं आहे चालू घडामोडीचं जे कारण जे महाराष्ट्राशी रिलेटेड चालू घडामोडी किंवा देशाशी रिलेटेड त्या वरवर ज्या महत्वाच्या त्या विचारल्या जाऊ शकतं याच्यामध्ये ठीक आहे हा झाला सामान्य ज्ञानचा सा। आता पुढे तांत्रिक नॉन टेक्निकलचं बघितलं आपण तिन्ही परीक्षेसाठी खूप महत्वाचं तांत्रिक आता तांत्रिकचं बघू तर तांत्रिकमध्ये मी सुरुवातीला ज्या एक्झाम आहे त्या म्हणजे ती ग्राम कोणती ग्रामसेवकची ग्रामसेवक आणि कृषी विस्ताराधिकारी कृषी विस्ताराधिकारी अधिकारी डी पोस्ट आता याच्यामध्ये जे तांत्रिक विचारलं जातं ठीक आहे चाळीस क्वेश्चन विचारले जातं याच्यामध्ये जे तांत्रिक विचारलं mostly... जातं ते मोस्टली जे ॲग्री डिप्लोमाचा जो ॲग्रीचा सिलेबस आहे ना ॲग्री डिप्लोमा तोच सिलेबस तसे तसा इथं घेतलेला आहे मित्रांनो आणि तोच तुमचं स्टडी मटेरियल हे स्टडी मटेरियल तुम्हाला वा वापरायचं वा आहे ग्रामसेवकसाठी आणि डिजास्टर मॅनेजमेंट वगैरे पंचायत राजवर क्वेश्चन पण टेक्निकलमध्ये विचारले जाऊ शकता किंवा ज्या ग्रामप प्रशासनाशी ज्या संबंधित ज्या योजना आहे वगैरे ह्या पण गोष्टी याच्यात विचारल्या जातात ठीक आहे त्याच्यामुळे अॅग्रे डिप्लोमाचा लेवलचा हा सिलेबस राहील त्याच ते लेवलचे क्वेश्चन राहतील सरळ सरळ सेवेचे एक्झाम आहे आणि कृषी विस्तार जो अधिकारी याच्यावर याच्यामध्ये जो सिलेबस घेतलेला आहे तो डायरेक्टली कोणाचा घेतला ॲग्री एमपीएससी मेन्सचा जो सिलेबस आहे ना नाग्रीएमपीएसी मेन्स तो सिलेबस तुम्हाला इथे कुठेतरी दिसेल फक्त तिथे सी मेन्सला कसं विचारलं जातं थोडेसे डीप लेवलचे क्वेश्चन विचारले जातात आणि इथं सरळ सेवा असल्यामुळे थोडे वरवरचे क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यासाठी मी सांगितलेलं आहे बघा प्रत्येक याच्यावर आता बघा ग्रामसेवकवर मी सेपरेट व्हिडिओ बघितलं बनवला होता कृषी विस्तार अधिकारीवर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि कृषी सेवक पण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे बुक लिस्ट कोणती वाचा किंवा सिलेबस कसा असू शकतो परीक्षा पद्धती कशी तो जर बघितला नसेल तर आपण एक नाईट कॉस युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता ठीक आहे आता पुढचं राहिलं तो म्हणजे कृषी सेवक आता कृषी सेवक विषयच आहे ना एकशे वीस क्वेशन विचारलं जातं बघा वर त्याचा पण सेपरेट व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे याचा अभ्यास करताना पण कृषी पदविकेचा जे मराठी मराठीमध्ये अभ्यास करताय त्यांनी ऍग्री डिप्लोमाच्या ज्या नोट्स आहेत त्या वाचू शकता ज्या कृषी दर्शनी येतात आता कृषी दर्शनी या प्रत्येक विभाग विभागाच्या वेगवेगळ्या कृषी दर्शनी वाचू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला करंट रिलेटेड किंवा त्या विभागाविषयीची माहिती भेटून जाईल हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे कृषीचा अभ्यास जर तुम्ही केला ना डिटेलमध्ये याच्या सहा सात विषय बघा जो आठ नऊ विषय आहे ते कोणते ॲग्रोनॉमी हॉर्टिकल्चर आहे सॉईल सायन्स आहे ॲग्री इकॉनॉमिक्स आहे पॅथॉलॉजी एंटामॉलॉजी हे सगळ्या विषयांचा अभ्यास याच्यामध्ये मी डिव्हाइड करून दिला होता की कोणत्या विषयावर कोणता क्वेश्चन विचारला जातो तो पण तुम्ही एकदम व्यवस्थित करू शकता सांगण्याचा उद्देश कसा आहे काय माहिती आहे का कृषीचा सिलेबस बऱ्यापैकी सिमिलर आणि नॉन टेक्निकलचा म्हणजे काय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान याचा संपूर्ण सिलेबस सेम आहे अभ्यास करताना एकत्रित करा दोन हजार तेवीसला एकतरी पोस्ट तुमची निघून जाईल जर व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंगने अभ्यास केला जसं मी सांगितलं तसा ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल अजून कोणत्या तरी टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवला पाहिजे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद